नमस्कार मित्रांनो, तुमचं महाराष्ट्र आय एस अकॅडमीत स्वागत आहे. मागच्या काही भागामध्ये आपण वर्णमालेसंबंधी माहिती घेतली, म्हणजे आपण 4 लेक्चर आपण ते बघितले, संपूर्ण वर्णमाला आपण सिरीज कंप्लीट केली. आणि आता त्यावर आधारित, म्हणजे त्या वर्णमालेवर आधारित काही घटक, त्याच्यावर प्रश्न कोणकोणते आले का तर आपण ते बघू. म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक परीक्षेत त्याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो, तसंच आपण हे एक सॅम्पल क्वेश्चन आहेत. आणि हे प्रत्येक प्रश्न, कोणता प्रश्न राज्यसभेच्या मुख्य परीक्षेत आलेला आहे, कोणता PSIच्या, कोणत्या STIच्या, कोणत्या ASOच्या, तर प्रत्येक परीक्षेतले आपण काही निवडक प्रश्न आपण घेतले जे की या वर्णमाला संदर्भातले प्रश्न आलेले आहेत. आणि आपण ते आता बघू. आणि तुम्हालाही कुठं दुसरे कोणते नवीन सापडले, तुम्हाला काही कोणता प्रश्न नाही सोडवता आला, तर तुम्ही मला ते विचारू शकता. तसं जर का आपली लेक्चर सिरीज तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला शक्यतोवर अडचण जाणार नाही वर्णमालेत, परंतु तरीही जर का आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मी तुमचं उत्तर ते नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. तर आपण एक एक करून आता आपल्या प्रश्नाकडे बोलूया. तर आपला पहिला प्रश्न त्यातला आहे बघा, वाचा व बरोबर असलेला पर्याय निवडा, हा राज्यसेवा मुख्य परीक्षेतला हा आपला प्रश्न आहे. आणि तो स्टेटमेंट आहे ते बघा. पहिलं स्टेटमेंट आहे, ट ठ प फ ही मृदू व्यंजने आहेत. दुसरं, ग घ प भ ही कठोर व्यंजने आहेत. आणि ण ड म न ही अनुनासिके आहेत. तर यापैकी बरोबर उत्तर ओळखायचं आहे. तर जर का तुम्ही व्यवस्थित जर का लक्ष द्याल तर ट ठ प फ ही काय आहेत, कठोर व्यंजने आहेत. म्हणून हे पहिला पर्याय इथं काय आहे, चूक आहे. बरोबर, ग घ ब भ ही जी आहेत ती मृदू व्यंजने आहेत, म्हणजे दुसरा सुद्धा काय आपला पर्याय हा चुकीचा आहे. मग उरतो काय, तर ण ड म न ही अनुनासिके आहेत, म्हणजे यातला आपलं केवळ काय फक्त क बरोबर आहे. आणि मग त्यातला आपलं उत्तरामध्ये कुठे सापडते आपल्याला, तर 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये सापडते, केवळ क बरोबर अ आणि ब चूक. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे, तर 3 नंबरचं उत्तर हे बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. खालील पैकी कठोर व्यंजने कोणती, हा असिस्टंट मेन्स मधला हा प्रश्न आहे. तर आपल्याला माहित आहे की कठोर व्यंजने कोणती असतात, तर स्पर्श व्यंजनातल्या दोन गटातली दोन पहिली जी आहेत ती काय असतात, कठोर असतात. आणि उष्म किंवा घर्षक ही कठोर असतात, बाकी व्यंजने किंवा वर्ण मृदू असतात. तर च ह द थ यापैकी आपल्याला काय दिसते, च तर पहिलंच आहे बरोबर, प फ ब दुसरं, त थ द म्हणजे द कठोर नाही, आणि त थ म्हणजे फक्त एक जर का सोडलं तर बाकी सर्व काय आहे तिथं, कठोर व्यंजन आहे. म्हणजे आपल्या ऑप्शन मध्ये काय पाहिजे, अ ब आणि ड. इथं ऑप्शन मध्ये कुठंच अ ब आपल्याला दिसत नाही, म्हणून आपण इथं काय करू, आणि हे MPSC ने आयोगात दिले नव्हतं, हा प्रश्न कॅन्सल झाला होता कारण का तर इथं ऑप्शन नव्हतं, म्हणून आपण इथं काय करू, अ ब ड आपल्या हाताने ऍड करू आणि 1 नंबर आपण याला मार्क करू. ठीक आहे, तर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढील पैकी उष्म वर्ण ओळखा, म्हणजे उष्म जे आपण पाहिले होते यातला गट. तर यातले सरळ सरळ साधा प्रश्न आहे, अ आ स्वर आहे, ह महाप्राण आहे, क ख ग स्पर्श व्यंजन आहे. यातलं उत्तर आपलं कोणतं उरते, तर श श स हे याचं काय योग्य उत्तर आहे, कशाचं, या 3 नंबरच्या प्रश्नाचं. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील पैकी कोणता महाप्राण व्यंजने ओळखा. तर आपण काय बघितलं होतं, महाप्राण ओळखण्यासाठी काय लागेल तुम्हाला, त्यामध्ये इंग्लिश मध्ये लिहून पाहायचं. आणि त्यामध्ये तुम्हाला कुठं सापडतं, इथं तर फक्त ख लिहिताना कसा लिहावा लागेल आपल्याला, KH, फ लिहिताना PH आणि ढ लिहिताना DH, म्हणजे तीनही याच्यामध्ये आपल्याला सापडते उत्तर. त्यामुळे इतर काही बाकी ठिकाणी आपल्याला बघायची आवश्यकता नाही. जर का इथं पाहिलं तर हा जो क आहे याला फक्त K, त्यात H नाही आहे, R मध्ये फक्त र मध्ये R आहे, H नाही आहे, तसंच च मध्ये CH आहे, ज मध्ये फक्त J आहे, N मध्ये N, म्हणजे आपला योग्य पर्याय कोणता आहे, तर ख फ आणि ध हे आपले योग्य पर्याय आहेत, उत्तर आपलं योग्य पहिल्या क्रमांकाचं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, मराठीत एकूण किती स्वर आहेत. एकदम साधा प्रश्न आहे, PSI मेन्स मधला प्रश्न आहे हा. तर आपण पाहिलं मराठीमध्ये एकूण स्वर किती आहेत, 8, 10, 12 कि 14. तर तुम्हाला लगेच लक्ष देईल, लगेच सांगता येईल, तर 3 नंबरचं उत्तर त्याचं हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, तर हे प्रश्न, प्रत्येक प्रश्न कोणत्या ना कोणत्या मेन्स मध्ये आलेला आहे, कोणत्या राज्यसभेत, कोणत्या PSI मध्ये, कोणत्या STIच्या मेन्स मध्ये. तर त्यामुळे हे तुम्हाला या टॉपिकवर प्रश्न कसे येतात यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण पुढच्या पार्टकडे आपल्या जाऊया. आता आपला प्रश्न आहे, पुढील पैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत.
स्पर्शव्यंजन म्हणजे आपण पाहिले ते 25 जे आहेत एकूण, तर त्यातलं आपल्याला पाहायचं आहे अ आ आहे का तर नाही, च छ आहे का तर आहे, य र नाही, श श नाही. पहिले 2 नंबरच्या उत्तरामध्येच प्रश्न उत्तर सापडते ऑप्शन मध्ये या, त्यामुळे बाकी आपल्याला समोर जायची आवश्यकता नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढचा मुद्दा काय आपला, संयुक्त स्वर म्हणजे काय. आपण पाहिलं होतं संयुक्त स्वर म्हणजे काय, आपण लिहिलं होतं असं 1+1 म्हणजे दोन स्वरांच्या मिश्रणातून किंवा दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला स्वर म्हणजे काय, तर संयुक्त स्वर. ऑप्शन बघा तुम्हाला लगेच कळेल. सर्व स्वर एकत्र येणे, सर्व स्वर एकत्र येतात का, अजिबात नाही, सर्वांनी मिळून आवाज काढणे याचा काही संबंधच नाही, आणि तिसरं दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले म्हणजे 3 नंबरचं उत्तर आपलं काय योग्य आहे, आणि चौथं ऱ्हस्व उच्चार असलेले त्याचा काही संबंध नाही, म्हणजे तिन्ही ऑप्शन हे काय चूक आहे, आणि फक्त आपलं हे 3 नंबरचं ऑप्शन आपलं हे बरोबर आहे. त्यानंतर मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे, क ण अळ क्ष, आणि क्ष तर वर्णच नाही, ते काय ते जोडाक्षर आहेत बरोबर, आणि याच्यातलं उत्तर काय आहे तर ळ स्वतंत्र वर्ण मानण्यात येते, बाळाचा ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. आणि लक्षात घ्या कुठं कुठं म्हणलेला आहे की तो संस्कृत मधून आलेला आहे, आणि कुठं म्हणलेला आहे तो तमिळ भाषेतून आलेला आहे, परंतु आयोगाने त्याचं उत्तर काय दिलेलं आहे, संस्कृत. म्हणून एक लक्षात घ्या, स्वतंत्र वर्ण जो ळ आहे तो कुठून मराठीत आलेला आहे, तो तर संस्कृत भाषेतून ते मराठीत तो आलेला आहे. त्यानंतर आपण आता पुढच्या घटकाकडे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे. द ध ही कठोर व्यंजने आहेत का, तर त थ द ध म्हणजे 3 आणि 4 क्रमांकाचं व्यंजन आहे, तरी कठोर व्यंजन नाही. ज झ ही मृदू व्यंजने आहेत का, तर बघा च छ ज झ बरोबर 3 आणि 4 नंबर आहे तर मृदू आहे, आणि ग ह ही अनुनासिके आहेत का, तर नाही, ही अनुनासिके आहेत का, नाही, अनुनासिके काय, तर त्या स्पर्श व्यंजनातल्या गटातले जे 5वे व्यंजन आहे ते अनुनासिक आहे, ते ग आणि ह नाही. ग कठोर व्यंजन आहे, सॉरी मृदू व्यंजन आहे, ह महाप्राण आहे, त्यामुळे फक्त ब बरोबर आहे, म्हणजे इथं आपलं 3 नंबरचं ऑप्शन इथं आपलं बरोबर आहे. त्यानंतर आपला एक पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण, शेवटच्या प्रश्नाकडे या स्लाइड मधल्या आपल्या किंवा या लेक्चर मधल्या. तर खालील व्यंजन गटातील तालव्यचा गट ओळखा. तालव्यचा गट ओळखा म्हणल्यावर डायरेक्ट तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही ओळखू शकाल, तुम्ही अंदाज तर काही बांधू शकणार नाही, त्यामुळे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर ट ठ ड ढ न हे काय आहेत, मूर्धन्य आहेत, आपण बघितलं होतं 2 नंबरचं. त थ द ध न हे काय आहेत, दंते आहेत, आणि च छ ज झ ङ हे काय आहेत, तर तालव्य आहे. तर आपलं यातलं उत्तर कोणतं बरोबर आहे, 3 नंबरचं उत्तर आपलं हे बरोबर आहे. तर हे प्रश्न आपण घेण्याचं कारण काय, तर तुम्हाला प्रश्न ज्या प्रकारे येतात त्या प्रकारे तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे, आणि म्हणून आपण काही सिलेक्टेड सॅम्पल प्रश्न तुमच्या सरावासाठी आपण इथे घेतलेले आहेत, की जेणेकरून तुम्ही तुमचा अभ्यास करताना या सर्वांकडे विशेष लक्ष द्यावं, आणि अजूनही तुमच्या काही अडचणी असतील, अजून तुम्हाला कुठं कोणता प्रश्न सापडला असेल तो उत्तर नसेल सापडत, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता, मी नक्कीच त्याचं उत्तर देईल. आणि परत सांगतो, आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.